अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरचे मोहन भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांच्या वतीने कमल मोहन योजनेअंतर्गत सलग 7 महिन्यांपासून गोरगरीब जनतेला किराण्याचे किट वाटप केले जात असून आज श्रीमती निर्मलाजी सांखला परभणी, डॉक्टर एलयू जैन नेरी, व्हीपी पाटील सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते किराणा किट कमल मोहन योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे। गीताबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठान जामनेर यांच्यामार्फत सुरू असलेली कमल मोहन राशन किट योजना, ह्या योजनेचा आज 7वा महिना आहे। रक्षाबंधनपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना 12 महिन्याची आहे। 100 लाभार्थी, प्रत्येक महिन्याला 100 लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार होता, परंतु आजच्या स्थितीमध्ये ही योजना 239 लोकांपर्यंत पोहोचली आहे। येत्या सहा सात महिन्यामध्ये अजून ही योजना 400 ते 500 लोकांपर्यंत पोहोचेल ही संभावना आहे। आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले परभणीचे श्रीमती निर्मलाजी सांखला, नेहमीचे डॉक्टर जैन साहेब आणि माझे परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर गुरु पाटील सरजी माझे शेजारी बसलेले आहेत, ते हे आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा शतशत आभारी आहे। ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त गरजवंतांनी भाग घ्यावा हीच प्रतिष्ठानची कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।